ती चपाती खाल्ल्यामुळे जी ग्रो बघा केसांची. अरे केस आणि हे आहे फापडा. आज व्यायाम पण चालला आहे ना, व्हिडिओ करून चालल्या जाता आता. सो हॅलो गाईज, वेलकम, गुड मॉर्निंग. अँड कसं काय ब्लॉग मध्ये काय काय होणार तुम्हाला कळणार आहे. तर आता इकडे बघा, आज तुला झोला येतो. हे जाणार आहे शेतामध्ये आवरून इकडं. तर रेडी होऊन आता चालल्या यार ह्याच्यातच बघायला ब्लॉग मध्ये. चला यांनी तयार झाला. तुला मम्मी जाणार आहे, बिहानला पण घेऊन जाणार आज. तिकडे बघा विहान, तू पण जाणार शेतात. विहानला विचारले का विहान शेतात जाणार तू? हा अरे हसतोस काय गाय बघ. थँक यू. शेतात जाणार आहे तू? आपलं फार्म हाऊस वर जाणार आहेस तू? आपल्या फार्म हाऊस वर जाणार आहे स्पून. हा हे जाणार आहे का त्याला माहित नाही कायम त्याला आधी ते जाणार आहे कायम त्याला आम्ही नुसतं म्हणतोय आणि नेत नाही ना फार्म हाऊस वर. तर ते आता मुद्दाम म्हणल्यावर ते लक्ष देणार की माहित आहे त्याला याने काय नेत नाही. आता घेऊन जाणार त्याला. आज विहान पण चाललं आहे ना, व्हिडिओ करून चालल्यात जाता आता. आज विहान नाही म्हणून कर्म नाही आम्हाला, शेतात गेलाय फार्म हाऊस वर आपल्या. आणि आम्हाला सगळ्यांना छान छान वाटलं इकडं. दीदी समज खायला लागले, पप्पा आत्ता आल्यात जस्ट, कारण की गाडी दुरुस्तीला टाकलेली ते करून आले. येताना त्याने जरा खायला आणले समोसा वगैरे काय काय सगळ्या गोष्टी. तो चला खातो. आणि आज फोन पण आम्ही डायरेक्ट खाय तिथं ठेवल्यात, उचलले नाहीत. कारण की त्याचं मेन कारण आधी फोन आठवणीने उचलायला लागायचा, विहान यायचं झालं की फेकून द्यायचा जोरात. कालच हे आयफोन जोरात माझा उचलला आहे फेकलाय असं करतोय, त्यामुळे आम्ही फोन सगळेजण जपतोय. तर अनन्या इथं सगळं वाढा लागले समोसा. आणि हे आहे फापडा. पेपडा खायला. तर आता आम्ही चाललोय मी आणि दीदी सियाला आणायला, कारण की आज अतुल लवकर शेतात गेल्यामुळं अतुलची ड्युटी आज आमच्याकडे आहे. सो इकडे बा ड्युटी दुसरी कुणाची काय सुरू आहे. आणि मी आणि दीदी चाललो आता वाढल्यात दोन आणि जातो सियाला घेऊन येतो. इकडे पप्पा पण जो आराम करणार आहेत त्यांनी पण आज घरीच आहेत. इकडे बघा रेड अँड ब्लॅक आमचं कॉम्बिनेशन झाले आज. हे आज सांगणार आहे कोणाला, व्यानकडे लक्ष द्या जरा आले दोन मिनटं आज. तर इकडे जाते तिकडे जा. बघितलं आम्ही बाहेर गेलो, त्याच्यानंतर घरी आली तर मग सांगतो. संध्याकाळी मम्मी अतुल त्याला गेलते बाहेर, तर संध्याकाळी त्यांना त्यांनी आले आणि आम्ही सगळ्यांनाच एवढी भूक लागलेली. तर चहा आणि वातावरण पण चांगलं झालं. चहा चपाती सगळ्यांनीच खाल्ली, कोणीच खाल्लं नाही खाणं. सगळ्यांनी चहा चपातीचा मजा उचलला. हां पप्पा तेवढं नाही आता म्हणतात, मी नाही खाल्ले. पप्पा तेवढं नाही, बाकी सगळ्यांनी खाल्ले. आम्ही मग संध्याकाळी जेवलोच नाही. त्यांनी खात का नाहीत, त्यांना भूक जरी लागली तरी, कारण की मग संध्याकाळी भूक लागत नाही त्यामुळे खात नाहीत. पण आम्ही खाल्लो आणि आता सगळ्यांनी राईस वगैरे खाल्ला, म्हणजे राईसचा मजा घेतला. आणि ती चपाती खाल्ल्यामुळे जी ग्रो बघा केसांची. समोर आणि तुझी केसांची ग्रोथ दाखव जरा. हा आता बघा अशी याची केस किती ग्रोथ आहे, लगेच वाढतात. तो आम्ही कोणतं तेल लावतो बघा, ये लवकर पटकन बघा. तुम्हाला आता दाखवतो सियाची ग्रोथ, हेअर ग्रोथ याची वाढतात बघा. हिल हिल फॉर हिला तुझ्या केसाला लावते लाव. आम्ही आता रावणपूर मारू आलो काही. सो चला आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. लव यू गाईज, काळजी घ्या, आनंदी राहा, हसत राहा. बाय बाय.